नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत आम्ही आजच्या या कार्यक्रमाचा सुरुवात करीत आहोत। मी माननीय निलंजी ठाकरे साहेब आणि रमेश दादा पाटील मान्यवरांना विनंती करू आपण या कार्यक्रमाचा आपल्या शुभ हस्ते सुरुवात करायचे श्रीपाद वाढून। युवा शक्ती मित्रमंडळ आयोजित आगरी कोळी सी फूड फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून आम्ही आजच्या या कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत। मी माननीय श्री रमेश दादांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। माननीय श्री रमेश दादा पाटील राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष व आमदार यांच्या शुभ हस्ते आम्ही श्रीफळ वाढून या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे रवी सेठ पाटील साहेब, आणि अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाचं स्टेजचं पूजन झालेलं आहे। थोड्याच वेळात संगीतमय असा कोळी गीतांचा सदाबहार कार्यक्रमास आम्ही सुरुवात करीत आहोत। या कार्यक्रमाचा आपण मनसोक्त असा आनंद घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे बाजूला खवयांसाठी सी फूडचे स्टॉल देखील आम्ही उपलब्ध केलेले आहेत, आपण त्याचा देखील स्वाद घ्यायचा आहे। या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमास निमंत्रणास अगत्यपूर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल शिवसेना नेते माननीय लीलाधरजी ठाकरे साहेब कोळी संघाचे कोळी बांधवांचे हितचिंतक मी माननीय अभिमन्यू कोळी दादा यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे। त्यानंतर माननीय आमदार रमेश दादा पाटील कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष विजेंद्र सिद्धू यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे। त्यानंतर व
वहाळ येथे सुंदर असं साई मंदिर त्यांच्या अध्यक्षाखाली उभारण्यात आलं. ते रवी सेठ पाटील त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी श्री शिवाई ससाने यांना विनंती करतो की आपण रवी सेठ पाटील यांचा चार श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे जयेंद्र दादा पुरे यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. मी संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण जयेंद्र दादा पाटील यांना चार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे स्मृतिचिन्ह देखील देऊन त्याचप्रमाणे माननीय श्री वसंत फुलवरी अग्निसमाज कार्यकर्ते यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी प्रवीण यांना विनंती करतो आपण त्यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर आमच्या या ठिकाणी आगरी कोळी महोत्सव जो आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले आगरी कोळ्यांचे नेते माजी मंत्री लीलाधर ढाकेजी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र पुणेजी, त्याचप्रमाणे आमचे रविशेठ पाटील, या ठिकाणी अभिमन्यू कोळी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, आगरी कोळी ह्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम आज चांगल्या पद्धतीने नवीन मुंबई दिवाळ्या या ठिकाणी अभिमन्यू कोळीने प्रथम वर्षी हे आयोजन केलेलं आहे. मी खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती निश्चित आपल्या संस्कृतीचं इथे प्रदर्शित होणं फार गरजेचं आहे. कारण आज शहरीकरण झालेलं आहे, नवी मुंबई झपाट्याने वाढलेली आहे. जर 40 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर आपण कुठेतरी बाजूच्या खेड्यात राहत होतो, परंतु आज त्या खेड्याच्या बाजूला शहर तयार झालेलं आहे. म्हणून आज आपण आपली संस्कृती जतन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि खरंच आपण सर्वांना इथे बोलावून सर्वांचं इथे स्वागत करतो. आणि जी मेजवानी आहे आगरी कोळ्यांची, जो महोत्सव आहे, आगरी कोळ्यांचे नृत्य आहेत, संस्कृती आहे, हे प्रदर्शित करतो. खरं म्हणजे अभिमान वाटतो की आपण हे सर्व करत आहात आणि आपले प्रथम वर्ष आहे. निश्चित तुम्हाला ह्या ठिकाणी यश मिळेल, कारण हा जो समाज आहे आगरी कोळी समाज 40 वर्षापूर्वीचा आणि 40 वर्षानंतरचा याच्यात फार मोठं बदल घडलेला आहे. म्हणून आज आपण जरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ असतो तरी परंतु संस्कृती विसरता कामा नये. ज्या आपल्या चालीरीती आहेत त्या निश्चित आपण टिकवायला पाहिजे. आपली संस्कृती, आपलं जे कुटुंब आहे, आपली जी विद्यार्थी आहेत, जी मुळबालं आहेत, त्यांना चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे. आणि ह्या शहरामध्ये आज कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. इथे अनेक प्रांतातनं, देशातनं लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सहभागी होतो. निश्चित आपली मुलं आज चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे. कारण पुण्यानंतर मुंबईचा, नवीन मुंबईचा नंबर लागतो की हे शहर शैक्षणिक हे संस्कृतीचं झालेलं आहे. शिक्षण हे माहेरघर झाले नवी मुंबई. कारण आपण पुणे म्हणत होतो परंतु आज या ठिकाणी
नवी मुंबईतले सुप्रसिद्ध तारे सम्राट आमदार माननीय रमेशदादा पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमाला. पाटील साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो दोन शब्दात की साहेब, हे जे ग्राउंड आहे, जे मैदान आहे, आपले जे कार्यकर्ते आहेत, समाजाचे कार्यकर्ते आहेत, एक हा जो प्लॉट आहे साहेब हा सिडकोच्या नावाने आहे, पण सदर हा प्लॉट, या प्लॉटवर हे पहिलं आग्रीस कोळी समाजाचा महोत्सव होतोय. माझी ही विनंती आहे साहेब की आपण आमदार या नात्याने हे मैदान आपल्या कार्यकर्त्यांच्या संस्थेच्या नावे कसे होईल यासाठी प्रयत्न करावा ही आपल्याकडे मी मागणी करतोय. धन्यवाद साहेब. आज मी डाके साहेबांना आणि रमेश पाटील साहेबांना विनंती करतो की खरोखरच आज आमचे साहेब बोलल्याप्रमाणे, साहेब 5 वर्षापूर्वी या मैदानची जर तुम्ही दशा पाहिली तर अतिशय बिकट अशी होती, एकदम घाणेरड्या गलिच्छ असं वातावरण होतं, जेणेकरून इथे महिलाही कोणी उभी राहत नव्हत्या. आणि माननीय अभिमन्यू कोळीदादा यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण या ठिकाणी एक चांगली काहीतरी आपण या मैदानाचा वापर करू म्हणून आपण इथे श्री गणेशाची स्थापना केली आणि गणेश उत्सवापासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आणि आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक काय बोलतात त्याला एक आकर्षक असं केंद्र म्हणून बनल्याप्रमाणे हे मैदान बनलेलं आहे. साहेब तुम्ही यावेळी पुढच्या वेळी जाऊन नवरात्र उत्सव होईल त्या नवरात्र उत्सवमध्ये येऊन बघाच की माननीय अभिमन्यू कोळीदादांची जी एक झलक आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच. तेव्हा आज या ठिकाणी साहेबांनी विचार व्यक्त केले की हे मैदान जर युवा शक्ती मित्र मंडळाच्या नावे होत असेल तर खरोखर साहेब आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत आणि त्यासाठी आमचे हे कार्यकर्ते आपल्या पाठीशी सदैव सोबत रात्री झालं तर अतिउत्तम आहे आणि या ठिकाणी आम्ही जनसेवा ईश्वर सेवा ही समजून आपण करीत राहू. साहेब एवढं चांगलं काम जो माणूस करतोय त्याला आपण सुद्धा शुभेच्छा द्याव्यात शब्दाने तुम्ही दिलेले आहात, पण एक शॉल त्याच्या अंगावर पांघरून एक सदैव आशीर्वादाची थाप राहू दे म्हणून अभिमन्यू दादांचा आपण सत्कार सन्मान करावा ही दोघांनाही विनंती करतो. माननीय श्री लीलाधरजी डाके साहेब आमचे संस्थापक माननीय अभिमन्यू कोळी साहेब यांचा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिक शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 64 कलेचा अधिपती गणाधिपती गणराय डोंगरमाथ्यावर बसलेली आगरकोळी बांधवांची लाडकी कुलदेवी अखंड हिंदुस्थानाचा आरंभ दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन उत्सव्यानिर्मित आगरकोळी गीतांसभेचा आज बादशहा लेखक दिग्दर्शक निर्माता संगीतकार रमेश कोळी बोस यांची अप्रतिम कलाकृती सादर करत आहोत. दरिया हाय आमचा राजा दरिया है हम सा राजा. स्वस्ति श्री गणनायको Thank you.
गणपतीचे सणाला गो